बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या मतदार आणि कार्यकर्त्यांचे आणि मित्र पक्षाचे विनम्रतेने त्यांच्या समोर मी नतमस्तक होते. एका विश्वासाच्या नात्याने चौथ्यांदा त्यांनी मला ही जी मोठी संधी दिली आहे आणि ही संधी म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे. मला विचाराल तर जबाबदारी वाढली आहे आणि आज दुष्काळाची जी परिस्थिती आहे या दुष्काळाच्या परिस्थितीत म्हणूनच आज आल्यानंतर रोहित युगेन आणि ह्या सगळ्यांनी एक नियोजन केलंय. त्याच्यात आधीच शरीफ फाउंडेशनचे अनेक गावांमध्ये टँकर चालू आहेत. अजून 4 टँकरची सुरुवात आज अजून होते. तसे 10-15 टँकर या सगळ्यांच्या फॉलोअप नंतर, कारण प्रशासनाचे टँकर पुरत नाहीयेत, अनेक ठिकाणी वेळेवर पोहोचत नाहीयेत, यास वारंवार कंप्लेंट येत आहेत. दुष्काळाची परिस्थिती अतिशय तीव्र व्हायला लागली आहे. त्यानंतर ना दुधाला भाव आहे, कांद्याला भाव नाहीये, बेरोजगारी वाढते, भ्रष्टाचार आणि महागाई ही एवढी मोठी राज्य आणि देशाच्या समोर आव्हानं आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन आज आम्ही इथे सगळा दुष्काळी दौरा करतोय. काही मतदानाच्या दिवशी देखील आपण काटेवाडीमध्ये जाऊन काकींचं दर्शन घेतलं होतं, विचारपूस केली होती. आज देखील आपण गेला काटेवाडीमध्ये, गेला बंगल्यावर गेला आणि काकींची भेट घेतली. मी आज सकाळीच उठून आशा काकींना भेटायला त्यांचा, कारण का मी आज रिझल्ट लागल्यावर पहिल्यांदाच बारामतीला आले. सकाळी उठून मी आशा काकींचा आशीर्वाद घेतला. तिथून मी राजूदादा आणि रणजितदादा जे माझे बंधू सगळे इथे राहतात त्यांचा आशीर्वाद घेतला. माझे बंधू श्रीनिवासदादा त्यांना मी परवाच मुंबईलाच भेटले होते तेव्हा त्यांचा आशीर्वाद घेतला होता. त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन ही नवीन जबाबदारी जी एका विश्वासाच्या नात्याने मायबाप जनतेने जी दिली आहे त्याला विनम्रपणे मी या कामाला लागले. रेकॉर्ड ब्रेक मतदान बारामतीकरांनी दिलंय ताई, आणि मोदींना टाळलं, साहेबांच्या विरोधात उमेदवार दिला म्हणून टाळलं. मला माहिती नाही या सगळ्याचं. मला एकाच गोष्टीची जाणीव आहे की बारामती लोकसभा मतदारसंघ आणि बारामती तालुका यांनी जो विश्वास आमच्या सगळ्यांवर दाखवलाय त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि त्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करून ह्या भागामध्ये जे काही प्रश्न आहेत आणि जे काही सामाजिक ही प्रश्न असतील याच्या जातीने लक्ष घालून आम्ही कामात साधतो. विधानसभेला कुठला नवीन चेहरा दिसतोय समोर? मला विधानसभेची, आता लोकसभा आता तर संपली आहे, सरकार होऊ द्या. विधानसभेची चर्चा महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची सुरू झाली आहे. कॅन्डिडेट्सची काही चर्चा नाही, पण कोण कुठल्या सीट लढणार पुढच्या महिन्याभरात या सगळ्या मीटिंग. अनेक आमदार जे गेले होते परत परतीच्या वाटेवर येत आहेत अशी चर्चा सुरू झाली. तुम्हाला अनेक वेळा सांगते माझ्या पोटात खूप गोष्टी आहेत. काही तुम्हाला बारामती विधानसभा राजकारण संपलं, निवडणूक आता त्यामुळे आता निकालही आलेले आहेत, पक्षामध्ये खूप शक्ती राहणार आहे. मला असं वाटतं नाती आणि आपण आपलं प्रोफेशनल आयुष्य याच्यात कधीच मी तरी कधीच गल्लत केलेली नाही, त्याच्यामुळे माझ्या मनात कधी तो विचार मागेही आला नाही, आजही नाही आणि उद्याही मनात येणार. चिंचणची आज बैठक आयोजित केलेली, जे अधिकारी यांना यायला पाहिजे होत त्यांनी उपस्थित राहू नये अशा त्यांना सूचना गेलेल्या. कोणी सूचना दिल्या अशी संबंधित बघूया गेल्यावर कळ. दादांनी अभिनंदनाचा फोन आला का? खरं तर गेले 2 दिवस झाले इतके फोन येत आहेत, त्याच्यामुळे माझा फोन मी मला बघायला फारसा वेळ मिळाला नाही, कारण का कार्यकर्त्यांना पण वेळ द्यावा लागतो तेव्हा माझा फोन दुसरीकडे असतो. माझे खरं तर मी काल एक पोस्ट पण टाकली की चुकून माकून माझ्याकडून जर व्हॉट्सअप किंवा SMS उत्तर दिलं नसेल तर सगळ्यांनी समजून घ्यावं, कारण का बरेच मेसेजेस आलेले आहेत. मी प्रत्येकाला स्वतःच मेसेज पाठवायचा प्रयत्न करते, पण एखाद्याचं चुकून माझ्याकडे राहून झालं तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. प्रत्येक मेसेजला उत्तर द्यायचा प्रयत्न किंवा आलेल्या कॉलला उत्तर द्यायचा प्रयत्न मी पुढच्या 1-2 दिवसात. दादांच्याच विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला जवळपास 8 लीड मिळतात? मी खरं सांगू, मी जेव्हा इलेक्शन लढते ना तेव्हा मी लीड आणि आजच्या गोष्टी कुठून काय असं करत नाही. माझं राजकारण हे लोकांची सेवा आणि चांगली पॉलिसी आजसाठी, चांगली धोरणं करण्यासाठी आहे, म्हणून मी तर लोकसभा लढते. दादा असं म्हणाले की सगळ्या पार भावाला नाही. आता विधानसभेची चर्चा तर सुरू व्हायला पाहिजे, ती आता वरिष्ठ लेवलला म्हणजे आदरणीय पवार साहेब, सोनियाजी आणि उद्धवजी
हे बसून सगळा फॉर्म्युला वगैरे ठरवते किंवा पुढे. पण महाविकास आघाडी विधानसभेच्या कामाला लागलेली आहे. त्याचं कारण की आज राज्यामध्ये, म्हणजे कालही मी दौंड आणि इंदापूरच्या भागात दौरा करत असताना सातत्याने शेतकरी मला सांगत होते की दूध शहरामध्ये 2 रुपयांनी वाढलेलं आहे पण ग्रामीण भागात 2 रुपयांनी कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे दुधाचा व्यवसाय हा परवडतच नाहीये आणि ही फार मोठी अडचण आणि आव्हान आज शेतकऱ्यांच्या समोर आहे. कालच सरकारला 8 दिवसापूर्वी पण इलेक्ट म्हणजे रिझल्ट लागायच्या आधीही मी सरकारला विनंती केली होती, आजही विनंती कालही केलेली आहे की जर सरकारने दुधाचा भाव वाढवला नाही तर आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल. काल दादांनी म्हणाले की सर्व पराभवाची जबाबदारी ही माझी आहे असं बोलताना ते सुद्धा म्हणाले की विरोधकांनी एक नॅरेटिव्ह सेट केलं की संविधान बदलणार आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत ते करण्यामध्ये ते यशस्वी झाले म्हणून आम्हाला पटकन. प्रत्येक जण आपापलं अनालिसिस करत असतं पण दोन खासदार म्हणजे मला माहिती येते आणि तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिलेली पण आहे मी वर्तमानपत्राची बातमी, भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार सातत्याने म्हणत होते की आम्ही संविधान बदलणार. त्याच्यामुळे खासदारांनी चॅनलवरच बोलले. प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळाला. सीजे हाऊस मधील मालमत्ता जप्ती रद्द करण्यात आलेली आहे. 2022 ईडी कडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली कारवाई दाद मागण्यात असलेले मी त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्याचं उत्तर तुम्ही देवेंद्रजीना विचारलं तर जास्त येईल. मला यातला आईस मधलं फार फडणवीसांनी दादांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा भाग रचला होता असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीचे निकाल आले सर्व मित्रांनी किंवा भाजपचे दादांना संपवला संपवण्याच्या भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं की गेले 20 वर्ष किंवा 10-15 वर्ष फार जवळून मी पार्लमेंटमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे मित्रपक्ष आणि अनेक त्यांचे मित्रपक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मला काय ते मित्रपक्षांशी कसे वागतात पार्लमेंटमध्ये मी 10-15 वर्ष फार जवळून पाहिले. वर्तमानपत्राची बातमी, भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार सातत्याने म्हणत होते की आम्ही संविधान बदलणार. त्याच्यामुळे खासदारांनी चॅनलवरच बोलले. प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळाला. सीजे हाऊस मधील मालमत्ता जप्ती रद्द करण्यात आलेली आहे. 2022 ईडी कडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केलेली कारवाई दाद मागण्यात असलेले मी त्यांना मोठा दिलासा मिळाला. त्याचं उत्तर तुम्ही देवेंद्रजीना विचारलं तर जास्त येईल. मला यातला आईस मधलं फार फडणवीसांनी दादांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा भाग रचला होता असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीचे निकाल आले सर्व मित्रांनी किंवा भाजपचे दादांना संपवला संपवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष हे मित्र पक्षांशी कसं वागतं की गेले 20 वर्ष किंवा 10-15 वर्ष फार जवळून मी पार्लमेंटमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे मित्रपक्ष आणि अनेक त्यांचे मित्रपक्षांशी माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे मला काय ते मित्रपक्षांशी कसे वागतात पार्लमेंटमध्ये मी 10-15 वर्ष फार जवळून पाहिले. कसं आहे इलेक्शन मध्ये यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. यश आलं तरी फार ते डोक्यात जाऊ द्यायचं नसतं आणि अपयश आलं खचून जायचं. राहुल गांधींनी काल प्रेस देऊन असं सांगितलं एक्झिट पोलच्या नावाखाली अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आम्ही 400 पार. त्यामुळे फार मोठा याच्यामध्ये फ्रॉड झालेला असं सांगितलं. याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि अमित शहा. मार्केट चढलं आणि मला असं वाटतं त्याची बरीच चर्चा वर्तमानपत्रात समाजात होते तपक्या आवाजामध्ये. मला वाटतं जर कुणाला असं वाटत असेल की मार्केटमध्ये खूप तरीशी गडबड झाली असेल तर या सरकारने म्हणजे त्याची काही इन्क्वायरी लावायची जर मागणी आलीच असेल लावायला काय हरकत आहे. तुम्ही काही प्रमाणात हर्षवर्धन पाटील नंतर शिवसारे यांना पण द्याल. मला असं वाटतं की हे माझ्या यशाचं किंवा या सीटचं जे काही श्रेय आहे हे सगळे कार्यकर्ते मित्र पक्षांनी घेतलेली मेहनत आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सन्माननीय मतदार. काल बारामती म्हणाला की काही आमदार तुमच्या पक्षातले नेते म्हणाले दादांनी काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत तर खरंच असं काही आहे का? तर दुसरीकडे अजित दादा पण म्हणतात की कुणीही संपर्कात नाही सगळे माझे माझं पोट काही शेतकऱ्यांचा राग आपल्याला आपण बघतो बाहेर पडताना बघतो. काल सीएरएफची जवान एक लेडीज जवान होती आणि कंगना रावत चंदीगड म्हणून येत असताना त्यांनी तो राग काढला. त्यांच्या काउन्सिलर लावली की शेतकऱ्यांचा चुकीचा जबाब दिला म्हणून त्यांची म्हणजे जवानांची आई उपोषणाला बसली होती.
हा राग बाहेर पडताना दिसतो. भाजपचा पराभव झालाय तर जबाबदारी घेतलेली आहे आणि कुठेतरी त्यांनी पदमुक्त व्हायची त्यांच्या विषयात संघटनेच्या अंतर्गत केंद्रात सरकार निश्चितपणे काही कालावधीनंतर बदलणार आणि त्यामध्ये सुद्धा आम्हाला कृषी मंत्री मिळतील मिळावी अशी अपेक्षा रोहित पवार यांनी. मला असं वाटतं आता जे सरकार होत आहे काय कामाला करतायत हो या आता माझ्या समोर सगळ्यात मोठं आव्हान महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार रोखणे हे आहे आणि त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात असलेला दुष्काळाची परिस्थिती दुधाला भाव नाही कांद्याला भाव नाही या सगळ्या कामात आता योगेंद्र पवार यांना बारामती अजूनही दडप काही आहे असं म्हणजे त्यांना का हटवण्यात आलंय हा एक मोठा प्रश्नच आहे. त्याची मला आजच ते भेटलेत हे झाल्यानंतर त्याच्यामुळे त्यांच्याशी मी हे झाल्यानंतर बोलणार आहे आणि विषय समजून घेणार आहे की त्यांना का हटवण्यात आलं कारण युगेंद्र पवार गेले अनेक दिवस अतिशय चांगलं काम बारामती कुस्तीसाठी करतायत. कुस्तीमध्ये सगळ्यात चांगली जी कुस्तीचा उपक्रम व्हायचा सगळ्या राज्यातून कुस्तीवीर यायचे सगळे बारामतीत सगळ्यात चांगला खेळ आणि ती कुस्ती हा कार्यक्रम सगळ्यात मोठा आणि चांगला हे सातत्याने गेले अनेक वर्ष युगेंद्र पवार घेत आले त्याच्यामुळे त्यांना का काढण्यात आलं याचं मला असं वाटतं याची माहिती आम्हाला घ्यावीच लागेल. आगामी 5 वर्षात आपले महत्वाचे मुद्दे काय असणार वैशिष्ट्य म्हणजे काय करायचे 5 वर्ष मला असं वाटतं की शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणं हा सगळ्यात मोठा असेल बारामती लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती कशी कमी करता येईल किंवा क्लायमेट चेंज मुळे जे मोठे बदल होत आहेत पावसाचं तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे ह्याच्यात आपल्याला सगळ्यांना मिळून आणि वाढणारं प्रदूषण ह्याच्यासाठीही सगळ्यांना कारण का त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांच्या म्हणजे पॉलिसी लेवलला एक चांगलं काम केंद्रात करून महाराष्ट्राला जास्ती बेनिफिट कसा होईल कारण का तुम्ही बघताय पुढच्याच आठवड्यात खरं तर मी आदरणीय पवार साहेबांनाही विनंती केली आहे की आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्रातल्या आणि त्यातून पुण्यातल्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपनीजची मराठा चेंबरशी बोलून एक मोठी मीटिंग लावली पाहिजे कारण का 35 ते 40 कंपन्या ज्या हिंजवडीमध्ये होत्या त्या राज्य सोडून चाललेल्या आहेत. आदरणीय पवार साहेबांनी राजीव गांधी इन्फोटेक पार्क आणलं 6 लाख लोकांना तिथे नोकऱ्या मिळाल्या आणि गेले 25-30 वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने हिंजवडी इन्फोटेक पार्क चालू आहे पण दुर्दैवाने 35 ते 40 कंपनीज आज ते सोडून चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे पुण्याचं जे चेंबर आहे ज्याला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स म्हणतात त्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि आदरणीय पवार साहेब या दोघांना मी विनंती केली की त्यांनी एकत्र येऊन एक पुण्यासाठी एक जम्बो मीटिंग लावावी आणि इन्व्हेस्टमेंट साठी आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे लोकांना की अहो इथे तुमचं स्वागतच होईल आणि तुमच्याला काय अडचणी असतील त्याच्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या उभे आहोत कारण का ह्या नोकऱ्या ज्या जात आहेत ह्या नोकऱ्या या महाराष्ट्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जात आहेत. म्हणजे फॉक्सकॉन पुणे जिल्ह्यातून गेली आज हिंजवडीमध्ये ओस पडू लागले याला जबाबदार कोण आहे तर महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार राज्यातली गुन्हेगारी कमी व्हायचं नाव घ्यायला. हो पण मी तर वारंवार म्हणते मी गेले 1.5 वर्ष म्हणते की दुर्दैवाने ज्या पोलिसांवर आमचं एवढं प्रेम आदर आणि विश्वास आहे त्या होम मिनिस्ट्रीला झालंय तरी काय. पुण्यामधली ती पोर्च गाडीची घटना तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती गलिच्छपणा त्या दिवशी झाला. 2 युवा आणि 1 युवती हे त्यांच्या पद्धतीने अतिशय स्लो स्पीडमध्ये घरी चालले होते त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली त्याच्यानंतर ती इन्क्वायरी झाली ब्लड सॅम्पल म्हणजे धक्कादायक गोष्टी या आपल्या सुसंस्कृत पुण्यात आणि महाराष्ट्रात होत आहेत. त्यानंतर ड्रग्सचा जो खेळ चाललाय खेळ खंडोबा त्यानंतर ससूंची बदनामी कोण याला जबाबदार या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. येणाऱ्या बारामती स्वराज संसदेच्या निवडणुका आहेत त्यात आम्ही सोसायटी बँक साखर कारखाना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका